आणि आता बातमी आहे सण उत्सवांसंदर्भात. राज्यामध्ये सण उत्सवांना सुरुवात झाली आहे, मात्र केरळमध्ये वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या पाहता केंद्राने राज्याला सूचना केल्यात. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीबद्दल राज्यात केंद्राने दिलेले निर्देश पाळले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्राकडून ज्या प्रमाणात राज्याला लसींचा साठा पुरवला जातोय त्या प्रमाणात राज्य लसीकरण करत असून पुढच्या महिन्यापासून राज्याला 50 लाख लस अधिकच्या मिळणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे. आपले सगळे सणवार आता पुढे आहे. आता 2 दिवसांनी पोळा आहे, त्याच्यानंतर मोठ्या पद्धतीनं गौरी गणपती आहे, दसरा, दिवाळी आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आपल्याला या सणांच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून कदाचित केंद्र शासनाने या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी राज्यसुद्धा निश्चित प्रकारे करेल. माननीय मुख्यमंत्री या संदर्भातले ज्या काही गोष्टी असतात त्या अंतिम सांगत असतात.